सोनाली कुलकर्णीच्या आई वडिलांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण। हो हे खरं आहे, पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्या चित्रपटात ते झळकणार आहेत? ते नसेल माहिती तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी शॉर्ट अँड स्वीट या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे। 3 नोव्हेंबरला सोनालीचा हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय, त्यामुळे शॉर्ट अँड स्वीट प्रदर्शित होण्यास अगदी 1 दिवस बाकी आहे। प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत। पण तुम्हाला माहिती आहे का, याच चित्रपटात सोनालीच्या आई वडिलांनी काम देखील केलं आहे। गणेश कदम दिग्दर्शित शॉर्ट अँड स्वीट या चित्रपटात सोनाली सह अभिनेते हर्ष तत्करी, श्रीधर आणि रसिका सुनील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत। अशातच आता सोनालीचे आई वडील मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याचे समोर आले आहे। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे आई वडील लवकरच रुपेरी पडद्यावरील झळकणार आहेत। सोनालीच्या शॉर्ट अँड स्वीट चित्रपटात हे 2 नवीन कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत। पण या चित्रपटात सोनालीच्या आई वडिलांची एंट्री कशी झाली, या मागे देखील एक मस्त किस्सा आहे। शॉर्ट अँड स्वीट या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात होत होते। त्यावेळी सोनालीचे आई वडील तिला भेटण्यासाठी सहजच सेटवर गेले होते। तेव्हा बसमधील प्रवासाचा एक सीन चित्रित होत होता। त्यावेळी सोनालीचे आई वडील तिथेच असल्याने दिग्दर्शकाने त्यांना अभिनय करण्याची संधी दिली। या संधीला मान देत त्यांनी देखील ही संधी ही स्वीकारली। त्यामुळे आता सोनालीचे आई वडील शॉर्ट अँड स्वीट या चित्रपटात सहप्रवासांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत। शॉर्ट अँड स्वीट या चित्रपटाची कथा खरंच खूप वेगळी आणि खूप छान आहे। 3 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय, तर नक्की जाऊन तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये हा सिनेमा नक्की पहा। आणि तुम्हाला तो सिनेमा कसा वाटतो हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकल फिल्मीच्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तसंच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर नक्की आमच्या फेसबुक चॅनललाही लाईक करा। धन्यवाद।